साहेबांनी की अत्यंत मौलिक मार्गदर्शनात इथं केलेलं आहे. मला प्रचंड आवडलं साहेबांचं भाषण की मोठी मोठी लोक कागद कार्य करत असतात आणि त्यांना पगार मोठा असतो म्हणून ती मोठी असतात असं नाही, तर तुम्ही शिक्षण घडवता आणि नवीन पालवी तुमच्या समोर असते. आम्ही हा कार्यक्रम तयार करताना तोच उद्देश समोर ठेवला की चैतन्याची पावलं आपल्या समोर असणार आहे. खलील जिब्रान असं म्हणायचा की मुलं तीर असतात आणि आपण कमान असतो. आपण कमानीतून तीर सोडतो, बाण सोडतो, ती वापस कधी येत नाही. त्यामुळे मुलांच्या बाबतीत विचार करत असताना त्यांना पाठीमागचं सगळं सांगत बसणे मूर्खपणा आहे. आमच्या काळात असं होतं, आमच्या काळात तसं होतं. तो काळही गेला, त्या काळात धड नाक पुसता येत नव्हतं. आज मोबाईलमध्ये आपण कुठल्या कुठं बघत जातो. तर ही काळाची पावलं ओळखली पाहिजे. साहेबांनी सांगितलं सगळं, शिक्षकांनी कसं शिकवलं पाहिजे त्याचं एक सुंदर गाणं गणेशरावनी लिहिलेलं आहे. मला गणेशरावच्या प्रत्येक कवितेमध्ये वसंत बापड दिसतात. तर हे गाणं मी तुमच्यासमोर सादर करतो समस्त माझ्या शिक्षक बंधू भगिनींसाठी. सर तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा, मॅडम तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा, पळून जावा कंटाळा आणि निघून जावा भगवा. सर तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा, पळून जावा कंटाळा आणि निघून जावा थकवा. सर तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा, पळून आता हे उपदेश नाही बघा, तुम्ही खूप मोठे आहात. तुम्ही शिकवत नाही असं आम्ही म्हणत नाही. जसं की साहेब एवढ्या मोठ्या पदावर असताना सुद्धा ते म्हणाले की आम्ही चिमटे काढले, तर साहेबांचं किती मोठेपण आहे. आमच्याकडे मराठवाड्यामध्ये असे अधिकारी बोलत नाही, ते निघून जातात पहिलं तर गाणं झालं की. तर आम्हाला खूप अभिमान वाटतं की खरंच नवीन गोष्टी स्वीकारून इथले राजकीय पुढारी ज्यांना म्हणतो आपण, राजकीय व्यक्तिमत्व असतील, इथले अधिकारी असतील, त्याचा पाठपुरावा करतात. कोल्हापूरच्या शिक्षण व्यवस्थेची शान आहे असं मला वाटतं. सर तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा, पळून जावा कंटाळा आणि निघून जावा थकवा. सर तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा, पळून जावा कंटाळा आणि निघून जावा थकवा. टीव्ही सारखी पुस्तकाची थोडी लागली पाहिजे, गाण्यासारखी कवितेला चाल लागली पाहिजे. टीव्ही सारखी पुस्तकाची थोडी लागली पाहिजे, गाण्यासारखी कवितेला चाल लागली पाहिजे. कवितेला चाल लागली पाहिजे. जुने शिक्षक कवितेला चाल लावून ऐकवायचे. चाल लागली की लगेच लक्षात येतं, नुसतं गद्य लक्षात येते, पद्य लक्षात येतं. एका मुलाला विचारला शिक्षकाने, हा बे क बेचा पाडा म्हणतो, तो म्हण बे क बे बे दोन चार बे त्री हे म्हणजे डारा रारा हे काय? तो म्हणला सर मला पुढचं पाठ नाही पण त्याची चाल पाठ. टीव्ही सारखी पुस्तकाची डोळी लागली पाहिजे, गाण्यासारखी कवितेला चाल लागली. नंतर तो मुलगा खूप मोठा गायक झाला सर. टीव्ही सारखी पुस्तकाची डोळी लागली पाहिजे, गाण्यासारखी कवितेला चाल लागली पाहिजे. मातीमध्ये टिकते तसे, मातीमध्ये टिकते तसे मनामध्ये टिकवा. सर तुम्ही शाळेमध्ये असे काय Thank you.
विद्यार्थी गणित जमत नाही, समोरच्याला गंडवण्याचं गणित जमत नाही, कोणावर इम्प्रेशन टाकण्याचं गणित जमत नाही. माझे गुरुजी मी श्री श्री रविशंकर गुरुजींचा शिष्य आहे. गुरुजी नेहमी म्हणतात की किसी के स्वभावात राहा, किसी के प्रभाव में मत रहो या किसी पर प्रभाव डालने की कोशिश मत करो, स्वभाव में रहो. साहेबांनी ते सांगितलं असता की इच्छेला अंतच नाही. गौतम बुद्धांनी सांगितलं तुम्ही 10 प्लॅट घ्या काही अर्थ नाही. मी असे काही शिक्षक बघितले. माझ्या भाच्याचे सासरे एकदा आमच्या एका समारंभामध्ये गेले होते. आम्ही सगळे पाहुणे बसलो होतो. मला सांगायला लागले ते मामा मी दोघं नवरा बायको शिक्षक, तिकडे 2 फ्लॅट घेतले, तिकडे 1 प्लॉट घेतला, नंतर काल 1 प्लॉट घेतला, आता 1000 प्लॉट आहे, तिथे 1 गाळा बांधायचं चालू आहे. मला राग आला. माझे एवढे शिक्षक होते, कधीच 1 सोन्याचं मणीसुद्धा माझ्या आईच्या अंगावर त्यांनी घातलं नाही, पण 1000 विद्यार्थी घडवले. डॉक्टर इंजिनियर होते. ससूनचा डीन माझ्या वडिलांचा विद्यार्थी आहे. नवलेचा डीन माझ्या वडिलांचा विद्यार्थी आहे. हे अभिमानानं आम्ही सांगतो. मी गायक आहे, मी विद्यार्थी पण आहे, त्यांचा मुलगा पण आहे. आणि माझ्यामध्ये मग वडील आले आणि मी त्यांना म्हणलं मामा तुमच्याकडून आम्हाला आली अपेक्षा नाही, तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही असं आम्हाला सांगावं की माझ्या हातून 2 कलेक्टर झाले, 2 सीओ झाले, 4 पोलीस अधिकारी झाले, यासाठी मी सगळा खटाटोप चाललेला आहे. जसं साहेबांनी सांगितलं इच्छेला अंतच नाही. कितीही कमवलं तरी आपल्या म्हणजे मी किती कमवलं मी माझ्या बायकोला सांगत असतो. तुला किती 10 तोळ्याचं सोनं दिलं, तू एखाद्या बाईकडे बघतेस आणि म्हणतेस की तिच्या अंगावर 20 तोळे आहे, मग मी काय त्यासाठीच मरमर करायची काय शोध. समाधान मध्ये असतं, आतमध्ये असतं, ते शोधावं लागतं. आनंदाचं झरा मध्ये असतं. तर मुलगा मग काय म्हणतो बघा, गणिताची कधीच मला वाटू नये धास्ती, इंग्रजीच्या सोबत माझी करून द्या ना दोस्ती. गणिताची कधीच मला वाटू नये धास्ती, इंग्रजीच्या सोबत माझी करून द्या ना दोस्ती. सगळ्या विषयांसोबत, सगळ्या विषयांसोबत मैत्री आमची तेव्हा सहज. तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा मॅडम, तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा, पळून जावा कंटाळा आणि विजावा थकवा. अरे हे बघा शेवटचं कडवं, डोक्यामधला गोंधळ माझ्या सर तुम्ही वाचा. आता नेमकं काय गोंधळ आहे तुम्हाला गोंधळ सर सांग. डोक्यामधला गोंधळ माझ्या सर तुम्ही वाचा, ही ओळ मला माझ्या लहानपणाच्या अनुभवावरून सुचलेली आहे. आमच्या वर्गावर एकदा मराठीच्या मॅडम आल्या आणि त्यांनी सांगितलं की मुलांनो लिहा. संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली आणि आम्ही लिहिलं संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली आणि ते पाठ पण केलं. दुसऱ्या तासाला विज्ञानाचे सर आले, ते म्हणाले मुलांना लिहा निर्जीव वस्तू चालत नाही. पुन्हा माझ्या डोक्यात गोंधळ उडायला लागला की हे असं कसं काय करतो. नंतर मी पुढे सायन्सला गेलो, सरांसारखंच मी पण सायन्सला ॲडमिशन घेतलं आणि बायोलॉजीचं जीवशास्त्र विषयाचं आमचं लेक्चर होतं आणि सर आले आणि त्यांनी सांगितलं लिहा मुलांना CELL सेल म्हणजे पेशी. आम्ही लिहिलं पाठ केलं. नंतर फिजिक्सचे सर आले, ते म्हणाले मुलांना लिहा सेल म्हणजे बॅटरी. पुन्हा हा गोंधळ सेल म्हणजे काय. मग कॉमर्सच्या मित्राला विचारलं बाबा सेल म्हणजे काय, तो म्हणला सेल म्हणजे डिस्काउंट. हा जो मुलांच्या मनात एक गोंधळ असतो तो त्या लेवलचाच असतो, पण त्याचं शंका निरसन होणं खरं तर गरजेचं असतं आणि ते काम आपल्या सगळ्यांचं आहे. ते जर झालं ना तर तो विषय त्या मुलाचा आवडीचा विषय सुद्धा होऊ शकतो. डोक्यामधला गोंधळ माझ्या सर तुम्ही वाचा, मनातल्या खिडकीच्या पुसून द्या नकाचा. डोक्यामधला गोंधळ माझ्या सर तुम्ही वाचा, मनातल्या खिडकीच्या पुसून द्या नकाचा. वाईट